नमस्कार, मी अमोल कराडकर आणि कॉफी क्रिकेट आणि बरंच काही म्हणजेच सीसीबीकेच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण सीसीबीके स्पेशल या मालिकेत एका विशेष क्रिकेटरला भेटणार आहोत. त्याला चेहऱ्याने कदाचित तुम्ही कन्फ्यूज व्हाल की हा कुठला क्रिकेटर बरं, पण नावाने नक्की तुम्हाला तो माहिती आहे. शम्स मुलानी, स्वागत आहे तुझं सीसीबीकेवर. थँक्यू 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 थँक्यू, धन्यवाद. आणि त्याच्यानंतर तू रणजी ट्रॉफी डेब्यू झाला, मग तू आता हे सांगितलंस की हिरोबाईंनी तुला जे काय सांगितलं, म्हणजे ऑब्व्हियसली तू अरे राजा नाही म्हणलास त्यांच्यासारखं, पण त्यांनी ते तुला सांगितलं. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली कोविड आला, तर त्या 2 वर्षात तुझ्या स्किल्सवर काम करणं किती अवघड होतं किंवा कुठल्या स्किल्सवर काम विशेष तू करत राहिलास? जेव्हा कोविडचं जेव्हा फर्स्ट फेज होतं कोविडचं, तेव्हा तर खूप डिफिकल्ट होतं घरचं बाहेर निघायचं आणि काय प्रॅक्टिस करायची का किंवा काय. तर तेव्हा मी मुंबई इंडियन्स बरोबर ऍज अ बॉलिंग नेट बॉलर करून सपोर्ट बॉलर करून मी गेलो होतो अबुधाबीला. तर तिकडे त्यावर्षी मी बॉलिंग माझं बॉलिंग स्किल्सवर व्हाईट बॉलच्या बॉलिंग स्किल्सवर काफी मी मेहनत केली होती, कारण तिकडे तेच होतं आमच्याकडे. तर त्याच्यावर मी खूप काही मेहनत केली होती की ते माझं पहिल्या वर्षात असं गेलं. दुसऱ्या वर्षामध्ये जरा थोडं इज आउट झालं होतं कोविडचं जे काय होतं तेव्हा. तर तेव्हा मी हे लक्ष दिलं की माझं जे बेसिक क्रिकेट आहे ते मी पहिला इम्प्रूव्ह करणार, जे कारण आपण लहानपासून लाल बॉलनीच आपण खेळतो. आता मला कधी कोणी व्हाईट बॉल दिला नाही. जेव्हा मी 19 किंवा 23 झालो तेव्हा मला 19 झालो 20 झालो तेव्हा मी व्हाईट बॉलनी पहिला चालू केलं खेळायचं. त्याच्या अगोदर जे काही क्रिकेट खेळ होते रेड बॉलनीच होतं. तर एक बेसिक आहे रेड बॉल क्रिकेट आणि ते तुम्हाला नॉर्मली जसं तुम्ही करता मेहनत करतात आणि तुमचं एक स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही करता तसं तुम्ही रेड बॉल, मी मला असं वाटतं की रेड बॉल तुम्ही थोडंफार टाकलं आहे हफ्त्याने मध्ये 1-2 दिवस पण टाकलं तर बेसिक तुमची असते, स्ट्रॉंगच असते काय पण झालं तर. मग तुम्ही व्हेरिएशन किंवा काय तुम्हाला काय ते प्रॅक्टिस करू शकता, पण एक बेसिक तुमची स्ट्रॉंग असायला खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि आपण अजून रेड बॉल कडे येऊ, पण तू आता आयपीएलचा उल्लेख केलास, मुंबई इंडियन्स बरोबर तू सपोर्ट बॉलर होतास, त्याच्यानंतर दिल्ली कॅपिटल्स मध्ये सपोर्ट बॉलर आणि काही काळाकरता अक्षर पटेलची कोविड रिप्लेसमेंट होतास. तर ह्या ज्या 2 स्टिंट्स होत्या आयपीएल मध्ये की जिथे तू खूप काळ एका आयपीएल संघाबरोबर होतास, तर त्याच्यात खरंच काही म्हणजे स्किल एनहान्समेंटच्या दृष्टीने एखादी आठवण किंवा एखादं इंटरॅक्शन कोणाबरोबर बोललास असं काही विशेष लक्षात राहण्यासारखं आहे? जेव्हा मी इकडे होतो की मुंबई इंडियन्सच्या ह्याच्यात होतो, तर तेव्हा मी पूर्ण ते आयपीएल तिकडे होतो. तर एक खूप मोठी स्टिंट होती ती की माझी मुंबई इंडियन्स बरोबर ऍज अ नेट बॉलर. तर तेव्हा मी हेच ट्राय करायचो नेटमध्ये की जे मोठे मोठे बॅट्समॅन आहे त्यांना मी कसं मेंटली बॉलिंग मध्ये बीट करू शकतो. कारण काय होतं नेट्समध्ये एखादा बॅट्समॅन येतो आणि मारायची प्रॅक्टिस करतो आणि आउट होतो 1-2 आणि आपल्याला असं वाटतं की अरे आपण खूप चांगली बॉलिंग केली, अरे विकेट काढलं, अरे याचं विकेट काढलं आणि एक्स प्लेअरचं विकेट काढलं असं काढलं. पण तसं नसतं, ते त्यांची प्रॅक्टिस करतात आणि त्याच्यात ते पण मिस्टेक करणार आहे. तर मी हेच ट्राय करतो की जेव्हा मी माझी बॉलिंग करायचो तर मेंटली कसं मी त्यांच्या सोबत हे करू शकतो, एक छोटीशी कॉम्पिटिशन बोलू शकतात की आता मला असं वाटतंय की हा प्लेअर असं करतोय तर मी अशी दुसरी बॉलिंग टाकू शकतो किंवा इकडे टाकू शकतो, हे मी ट्राय करायचो. कारण ते इंटरनॅशनल प्लेयर्स आहे आणि खूप काय त्यांनी रन्स केले जे मुंबई इंडियन्स मध्ये जेव्हा होते ते हार्दिक पांड्या वाला, रोहित शर्मा, क्विंटन डेकॉक, सूर्यकुमार यादव त्यांनी पण खूप. तर तेच हे करायचो आणि बॅट्समनला बेसिकली मी विचारायचो की तुम्ही जे मला असं वाटतं तेच तुम्ही करणार होते की नाही. तर माझं असं बॉलर असं ह्याचं जी काही झालं नाही माझं बोलणं बॉलर ऍज पर, पण मी जेव्हा तिकडे होतो तेव्हा बॅट्समनला विचारायचो की काय काय तुम्हाला वाटतंय, काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे, पेस इम्प्रूव्ह करायला पाहिजे का किंवा रोटेशन इम्प्रूव्ह करायला पाहिजे का थ्रू दी एअर, तुम्हाला काय वाटतंय. तर मी नॉर्मली बॅट्समनला विचारायचो कारण तो माझा बॉलिंग फेस करतोय. राईट, सर्वात अवघड बॅटर कोण होता आपण मग मुंबई इंडियन्स असो दिल्ली कॅपिटल्स असो, तू आतापर्यंत या टीम्स मध्ये स्पेशली आयपीएल साठी
सर्वात अवघड सर्वात चॅलेंजिंग बॅटर कोण वाटलं तुला? मला सूर्या वाटला, सूर्यकुमार यादव. तो खूप चॅलेंजिंग बॅट्समन आहे कारण तो सगळीकडे खेळतो. नॉर्मली एखादा बॅट्समन एवढं हे असतं, एक साईडला ऑफ साईड किंवा लेग साईडला खूप स्ट्रॉंग असतो, पण हा असा बॅट्समन आहे की तुम्हाला लेग साईडला पण इझी बाउंड्री किंवा घेऊ शकतो आणि ऑफ साईडला पण. तर तो एक बॅट्समन आहे जो मला खूप असं डिफिकल्ट वाटतो. ओके आणि आता परत येऊया आपण रणजी ट्रॉफीकडे, की 2 वर्षानंतर रणजी ट्रॉफी झाली, शेवटची रणजी ट्रॉफी झाली, मुंबईची झोपडी झाली, पण तुझा सीझन चांगला गेला होता, मुंबईचा हायएस्ट विकेट टेकर होतास, आणि त्या 8 सामन्यांमध्ये जेवढ्या तू विकेट घेतल्यास त्याच्यापेक्षा जास्त विकेट्स तू या वर्षी 3 सामन्यांमध्ये घेतलायस. ऑब्विसली कंडिशन्स बदलले आहेत, टीम्स बदलली आहे, कोचिंग स्टाफ बदललाय, पण शम्स मुरालीचं काय काय बदललंय सांगणार? मेंटॅलिटी बदलली आहे की पहिला माझं जेव्हा मी लास्ट टाइम रणजी ट्रॉफी खेळलो तर मला असं वाटत होतं की मी माझं चांगलं बॉलिंग झालं तर चालेल, कारण मला असं वाटत होतं की मला चांगली बॉलिंग करायची आणि मला टीम मध्ये राहायचं. जेव्हा ते सेन्स तुमचा चेंज होतो आणि जेव्हा तुम्हाला हे होतं की नाही मला टीमला जिंकवायचंय आणि मला टीम मध्ये फक्त राहायचं नाही किंवा सस्टेन नाही करायचं, मला टीम मध्ये टीमला जिंकवायची आहे, कप जिंकून द्यायचं आहे किंवा ही लीग स्टेजेस जिंकून द्यायची आहे आणि मलाच करायचं आहे, असं जेव्हा ते मेंटॅलिटी तुमच्या आत येतं तर तेच मला वाटतं की खूप चेंज झालंय ते, आणि कॉन्फिडन्स माझ्या स्किलमध्ये ते मला असं वाटतं की खूप इम्प्रुव्हमेंट झाली आहे. की नॉर्मली तुम्ही जसं बॉलिंग टाकता तर स्किल तुमचा स्किल असतो आणि तुमचा किती कॉन्फिडंट तुम्ही आहे त्याच्यावर आणि ते रिफ्लेक्ट होतं ग्राउंडवर, कारण केव्हा एखादा सेशन असतो जेव्हा तुमच्याकडे नाही जात, तुम्हाला मार पडते किंवा तुम्हाला विकेट नाही भेटत, पण तेव्हा तुम्हाला तुमची स्किल्स हे बॅक करायची असते आणि हे ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते मला कळलं या 2 वर्षी जेव्हा मी माझं स्किल्स इम्प्रूव्ह करत होतो रेड बॉल व्हाईट बॉल बोथ ह्याच्यात, की मी स्किल्स इम्प्रूव्ह करायला बघत होतो. तर तेच मला वाटलं की मेंटॅलिटी टू पिक विकेट्स आणि राईट ऍटिट्यूड टुवर्ड्स बॉलिंग. पहिलं असं होतं की चांगली बॉलिंग केली ओके ठीक आहे, पण आता असं होतं की नाही मला विकेट काढून द्यायची आहे टीमला, मला काढायची आहे विकेट. ते हंगर जे होतं ते खूप जास्त झालेलं, तर त्याच्यामध्ये हे झालं माझं चांगलं झालं. राईट. आणि एक गोष्ट आपण मध्ये आपण गप्पा मारत होतो तेव्हा आपण बोललो लीग स्टेज मध्ये, की यावेळेस तू पहिल्यांदा यावर्षी लीग स्टेज मध्ये मला तू क्रीज कट करून बॉलिंग करताना दिसलास, जे लेफ्ट आर्म स्पिन किंवा कन्व्हेन्शनल लेफ्ट आर्म स्पिनर्स, जुने लेफ्ट आर्म स्पिनर्स म्हणतात की जोपर्यंत तू कट करत नाहीस तोपर्यंत बॉडीचा पूर्ण लोड येणार नाही, तर ही गोष्ट अचानक, म्हणजे तू 15 वर्ष केली नाहीयेस खेळायला लागल्यापासून, बॉलिंग करायला लागल्यापासून, आणि अचानक तू करतोयस आणि यावर्षी मॅच मध्येही करतोयस, अजून मधून करतोयस, तर ती किती अवघड होतं आणि त्याच्याकरता किती काम करावं लागतं? टू बी व्हेरी ऑनेस्ट, अवघड नव्हतं एवढं माझ्यासाठी, कारण मी जेव्हा बोलले मला अमोल सरांनी हे सजेस्ट केलं होतं की तू हे कर की ट्राय कर क्रीज कट करून बघ काय होत आहे. मला असं वाटतं की तू चांगली बॉलिंग किंवा तुझं बॉलिंग मध्ये एक चांगलं एक्स फॅक्टर येणार असं त्यांचं म्हणणं होतं. तर ते माझ्या पाठीच होते की तू कर तू कर तू तुझं होणार चांगलं होणार चांगलं होणार. तर आम्ही असंच हे प्रॅक्टिस करत होतो तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तू ट्राय करून बघ, रणजी ट्रॉफीची प्रॅक्टिस होती आणि ट्राय करून बघ तुला काय असं वाटतंय का डिफिकल्ट वाटतंय किंवा काय वाटतंय असं. तर मी ट्राय केलं, ते सगळं ट्राय केलं जे त्यांनी सांगितलं होतं क्रीज कट कर काय, तर मला एवढं काही डिफिकल्ट असं वाटलं नाही. हो तुमची जरा बॉडी जास्त यूज होते आणि जेव्हा तुम्ही 2-3 प्रॅक्टिस सेशन होतं तर तुमचं बॅक आणि सगळं ते टाईट व्हायला चालू होतं, कारण तुम्हाला बॉडी तुमच्या बॉडीला एवढी हे नाही हॅबिट नाही. तर ते मला जरा फील झालं की माझी बॉडी जरा जास्ती यूज होते कम्पॅरेटिव्हली पहिल्यापासून, तर ते मला त्याच हे होतं की बॅक स्ट्रेंथनिंग किंवा ते करून मग मी जेव्हा व्हाईट बॉल होता तेव्हा एवढं मी केलं नाही हे सगळं, कारण मला असं वाटत होतं की व्हाईट बॉल मध्ये मला जरा मी जे ज्याच्यात कॉन्फिडन्स आहे माझ्याकडे तीच मी करणार, पण रेड बॉल साठी आम्हाला थोडा ब्रेक होता आणि तेव्हा मी तेच ट्राय करतो की अक्रॉस येऊन बॉलिंग टाकायची, बॅक स्ट्रेंथनिंग सगळं फिटनेस इम्प्रूव्ह करून ते मग आम्ही चालू केलं.
तर तेच मी केलं की रणजी ट्रॉफी मध्ये एक्रॉस येऊन, तर आमचं तेच बोलणं होतं की एक्रॉस किंवा स्ट्रेट काय प्रेफरेबल आहे आणि काय चांगलं आहे. तर आमची अशी हे होती की किती विकेट्स टू एक्रॉस मध्ये काढतो आणि किती विकेट्स टू लेफ्ट आर्म राऊंड स्ट्रेट मध्ये काढतो हे आपण बघूया ऍट दी एंड ऑफ द लीग स्टेजेस. तर अशी आमचं चालू होतं, कारण की मी असं कधी कधी बोलत होतो की नाही मला स्ट्रेटच जायचंय असं, आणि ते बोलत होते एक्रॉस चांगलं आहे कारण एक्रॉस टाक म्हणून. तर ते आमचं चालू होतं आणि इन दी एंड यू कॅन सी की मला हेल्प तर खूप झालंय त्याचं. राईट. आणि म्हणजे आता येणाऱ्या काळात हे व्हेरिएशन जास्तीत जास्त बघायला मिळेल असं समाव त्या दोन मॅचेस मध्ये मला असं वाटलं की तू टॉप ऑर्डर बॅटर्सना जास्त अक्रॉस येऊन करतोयस आणि नंतर तुला जेव्हा म्हणजे ते असं व्हेन यू फील लाईक यू वॉन्ट टू रन थ्रू द साईड तेव्हा कदाचित तू परत तुला जास्त सुटेबल जास्त सवय आहे त्या हिशोबाने येतोयस. पण ती गोष्ट होपफुली रणजी ट्रॉफी जेव्हा तुम्ही आता नॉकआउट खेळाल क्वार्टर फायनल तर दिसणार नाहीये ना लाईव्ह ना लाईव्ह स्ट्रीम वर, पण सेमीफायनल आणि फायनल मध्ये आय एम शुअर आपले सीसीबीचे फॅन्स दिसतील. मला फक्त तुला आपण शेवटचं एक रॅपिड फायर विचारायचं आहे, मला 2-3 मिनिटाचा छोटासा, त्याच्या आधी एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की 5-5.5 वर्षाचा असल्यापासून तू रोज क्रिकेट खेळतोस, तर एक गोष्ट जर अशी असेल की ती तुझी राहून गेली किंवा मला जे आजूबाजूचे मित्र टाइमपास करतात अजून काही करतात तर त्यातलं असं काही आहे का की ते एखादी गोष्ट स्पेसिफिक की अरे ही करायची राहून गेली आतापर्यंत. मला मी ते तर खूप झालंय की संडेजला मी मॅचेस असताना माझी म्हणजे लोक तिकडे फिरायला जातात किंवा फॅमिली पिकनिक असते पण मी नाही जातो कारण माझी मॅच असते आणि माझे आई बाबा पण नाही जात कारण त्यांना असं हे नाही चांगलं नाही वाटत. तर असं खूप झालंय, खूप वर्ष असे झालेत आणि त्याच्यामुळे माझं स्कूल लाईफ पण मी ऑलमोस्ट हाफच स्कूल लाईफ केलंय कारण मी जेव्हा आमची 6th किंवा 7th पिरियड असताना मी निघायचो कारण मला बीकेसीला प्रॅक्टिसला यावं लागत होतं. तर तसं खूप काही मिस केलंय आणि कॉलेज लाईफ तर ऑलमोस्ट झिरोच आहे असं काय झालीच नाही कारण कॉलेजला मी जेव्हा गेलो तर एक्झाम द्यायला गेलो किंवा असं गेलो होतो. तर हे एक होतं की जेव्हा लोक म्हणतात की आमचे स्कूल फ्रेंड्स किंवा कॉलेज फ्रेंड्स जे तुम्ही जेव्हा तुमचं वय जातो आणि मग तुम्ही जे आठवण करतात की आम्ही अरे कॉलेजमध्ये असं करायचो आणि स्कूलमध्ये तसं करायचो असं बंक करायचो तसं करायचो ते माझं राहून गेलं पण ते मी असं काय ह्याच्यात घेत नाही की अरे हे झालं ते झालं. इट इज अ पार्ट अँड पार्सल. तुम्हाला काहीतरी अचीव्ह करायला तुम्हाला सॅक्रिफाईस तर लागतेच, कुठे ना कुठेतरी तुमचं सॅक्रिफाईस लागतेच. तर तसंच घेऊन मी हेच समजून की माझी सॅक्रिफाईस होती हेच मी समजून पुढे हे बघतो कारण पार्टी बघून असं हे नाही सॅड नाही फील करत की असं झालं हे झालं ते झालं पण तेच मी करतो. सॅक्रिफाईस तर आर इम्पॉर्टंट तर तेच बघून मी पुढे चालतो. मस्त मस्त शम्स. आता आपण जसं म्हणलं तसं एक छोटासा रॅपिड फायर करू आणि मग आपण तुला प्रॅक्टिसला परत जायला मध्ये थांबवणार नाही. तर सुरुवात करूया सनशाईन पीसेस. ओके. सर्वात आदर्श क्रिकेटर आयडल ॲलिस्टर कुक. शम्स मुलाने जेव्हा क्रिकेट खेळत नसतो किंवा जिम मध्ये नसतो तेव्हा तो काय करत असेल सर्वात जास्त शक्यता? युट्यूबवर व्हिडिओ बघत असतो. ओके. आणि 2 दिवस फोन नाही तर शम्स मुलांनी राहू शकेल? हा. काय करेल? काहीतरी करेल कारण मी एकदा गेलेलो होतं बाहेर तर तिकडे नेटवर्क नव्हता तर तेव्हा पण 2 दिवस माझ्याकडे फोन नव्हता. जमलं काय ना काहीतरी करणार. हो जमणार. ओके. युट्यूब बघत नसेल तर तू गेमिंग मध्ये थोडेसे गेम्स खेळतोस राईट? हो पबजी खेळतो. पबजी बीजीएमआय. ओके. फेवरेट हॉलिडे डेस्टिनेशन? धर्मशाला. एक क्रिकेटर ज्याची विकेट किंवा ज्याला बॉलिंग करायची आहे असे एक इच्छा? स्टीव्ह स्मिथला आउट करायचे. ओके. आणि कोणाला सिक्स मारायची? जसप्रीत बुमरा. ओके. अल्टिमेट एम क्रिकेटर म्हणून? वर्ल्डचा बेस्ट ऑलराऊंडर बनायचं. ओके. आणि
क्रिकेट संपल्यानंतर शमसुलानी काय करू शकेल? क्रिकेट संपल्यानंतर काय माहित नाही माहित नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट. वेळ अजून वेळ हा सगळा विचार करायला सुरुवात होतीये. राईट, शेवटचे दोन तीन प्रश्न शम्स. सर्वात घट्ट मित्र? आकर्षित गोमेन. ओके, एखादा सर्वात मेसी रूम असलेला टीममेट आतापर्यंत कुठल्याही लेवलचा? अरमान जाफर. ओके, आणि शेवटचा प्रश्न, एक गोष्ट की जी काही झालं तरी क्रिकेट इक्विपमेंट सोडून अशी काय असतं की जे तुझ्या किटबॅग मध्ये असत? कॉफी पावडर. कुठेही गेलास तरी हा कॉफी पावडर असते. वेल डन. यापेक्षा चांगली नोट कुठली असू शकते शम्स मुलांनी आपला एपिसोड संपवायला? कारण अर्थात आपण गप्पा मारतोय कॉफी क्रिकेट आणि बरंच काहीवर. येस, तर शम्स तू आज आलास आणि आमच्याशी तुझ्या आतापर्यंतच्या क्रिकेट प्रवासाबद्दल गप्पा मारल्यास. येणाऱ्या प्रवासाबद्दल तुला पुन्हा एकदा शुभेच्छा, गुड लक. आणि आमची अशी इच्छा आहे, अपेक्षा आहे की ही फक्त सुरुवात आहे, आपण नंतरही तुझ्याशी गप्पा मारत राहू. डेफिनेटली. थँक्यू, थँक्यू सो मच, धन्यवाद. येस, आणि मित्र हो, हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. अभिप्राय देण्यासाठी आपलं फेसबुक पेज, इंस्टाग्राम हँडल, ट्विटर हँडल आहे CCBK मराठी. त्याचबरोबर इतर एपिसोड्स हा किंवा इतर तुम्हाला परत कुठे बघायचे असतील तर आपलं युट्यूब चॅनल आहे कॉफी क्रिकेट आणि बरंच काही. आणि फक्त फक्त पॉडकास्ट हा तुमचा प्रिफर्ड मीडियम असेल ऐकायचं तर तुमच्या पसंतीच्या पॉडकास्टिंग ॲपवर जा आणि कॉफी क्रिकेट आणि बरंच काही ऐका. तुर्तास आपण थांबूया, तोपर्यंत तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.